राज्यात रेडी रेकनरच्या दरामध्ये सरासरी 14% वाढ करण्यात आली असून गुरुवारपासून ही वाढ लागू करण्यात आली आहे. मागील 5 वर्षातील ही सर्वात कमी दरवाढ असली तरी त्यामुळे घरे व जमिनीच्या नोंदणी शुल्कामध्ये वाढ होऊन त्याचा फटका सर्वसामान्यांनाच बसणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. ठाणे, मीरा भाईंदर, उल्हासनगर, भिवंडी, निजामपूर, वसई विरार या महापालिकांच्या क्षेत्रामध्ये सर्वाधिक सरासरी 20% दरवाढ झाली आहे. मुंबई पालिका क्षेत्रात सरासरी 14.81 तर पुणे पालिका क्षेत्रात 14% दरवाढ झाली आहे. राज्याचे नोंदणी महानिरीक्षक डॉक्टर श्रीकर परदेसी यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत रेडी रेकनरचा नवा दर जाहीर केला. बाजारातील सद्यस्थिती लक्षात घेऊन नवे दर जाहीर करण्यात आले असून सदनिकांना मागणी कमी असल्याने यंदा मागील 5 वर्षाच्या तुलनेत सरासरी दरवाढ कमी असल्याचे परदेसी यांनी सांगितले. 2011 ते 2014 या वर्षामध्ये राज्यात रेडी रेकनरमध्ये अनुक्रमे सरासरी 18, 37, 27 व 22% वाढ करण्यात आली होती. ग्रामीण क्षेत्रातील 42,184 गावांमध्ये सरासरी 14.67% तर शहरालगत असलेल्या 2,198 गावात 14.24% वाढ करण्यात आली आहे. 235 नगरपरिषद व नगरपंचायतीच्या क्षेत्रात सरासरी 12.97% तर 26 महानगरपालिकांच्या क्षेत्रात सरासरी 13.68% वाढ करण्यात आली आहे.